रामराव, ये काय करता है सा? या घरात जिथं जिथं यांच्यावर अन्याय होणार तिथं तिथं आम्ही असणार. नाऊसाहेब, आबासाहेबांनी यांना शिक्षा दिली आहे ना, मग त्यांच्या बिगार दुसरं कोणी भी यांना शिक्षा देऊ शकत नाही. आणि यांना शिक्षा व्हावी म्हणून कुणी कारस्थान केलं तर गाठ आमच्याशी आहे. काय म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे मी मुद्दा मावसाहेबांना पाडलं असं म्हणायचं तुम्हाला? घरात कोण किती कारस्थान करत ना, याच्यावर आमची बारीक नजर असते. बारीक सुन भाई, हे कस काय झालं? मामांची तो पॉट मी घेऊन चालली, पॉट माझ्या हातून निसटला, माझे हात तेलकट झाले होते. मला तर वाटत त्या पॉटला कोणीतरी तेल लावलं असणार. ते कुणी केलं असावं असं तुम्हाला वाटत? बहुधा हिनेच. कर बहीण भाई, तुमचे हात दाखवा. नाही तेल बिल काय नाही, वास बी नाही. वाव से नाही म्हणजे तुम्ही सर्जरावांचे आऊसाहेब आहेत हे आता तुम्ही सिद्ध केलं. परीक्षा घ्यायच्या आधीच तुम्ही पास करून टाकलं हे बाकी तुम्हाला मस्त जमत आऊसाहेब. वा बर का कारभारीन भाई, याच्या पुढे जर का तुम्ही एखादी कुरघोडी केली, कारस्थान केलं, तर कचरा फेकण्यासाठी आम्ही एक स्पेशल दार बनवले, माहिती आहे ना काय साहेब बनवलंय का नाही? त्याच्यातनं कचरा असा आम्ही आबासाहेब आम्ही तुमचा हुकूम मोडून यांची मदत केली, आम्हास ते माफ करा. आम्ही अन्याय नाही सहन करू शकत. यांच्या जागी दुसरं कोणी बी असत तर आम्ही हेच केलं असत. न्याय काय असतो हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो. नमस्ते माफ कर. कर भरीन भाई, बघितलं का शिकायला मिळालं का काही? याला म्हणतात विखे पाटलाचं रक्त, हाडाचा विखे पाटे. त्याच्याकडनं शिका काहीतरी. कारभारी अशी नसती पायावर भाजी सांडते, तेल लागून काच काय फुटते, कळते आम्हाला समजत. अहो पण आबा, ए कशाला मध्ये मध्ये बोलतो रे? भेटत का तुला? या गादीला जर आमच्या माग चालवायची कोणाची ताकद असेल ना, तर ती संग्रामराव म्हणजे सम्राट रावाची नाही. आणि कर हरीन भाई, पुढच्या वेळेला जर का तुमची कुरघोडी आमच्या नजरेत आली
तर कचरा दारात ना निघा. काच लागली का पायाला? रगत भी येत. अरे वा. बघितलं का साहेब? इथंच खेळावं लागतं समज. ह्या जन्मातच पुढचा जन्म घ्यायची गरजच नाही. संग्राम का असं करताय? संग्राम मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर तेवढंच प्रेम करता जेवढा प्रेम मी तुमच्यावर करते. कदाचित जास्त, पण तरीही तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. प्रेम हे विश्वासावरच आधारित असत. जर विश्वासच नसेल तर तुम्ही याला प्रेम तरी का म्हणताय? विश्वास होता दिवेनी, विश्वास होता. स्वतःवर भी नसल एवढा जास्त विश्वास होता तुमच्यावर. पण तुम्ही समद काय मातीत मिसळलं. पण तुमचा विश्वास नाही तोडणार. तुम्हाला खरं नाही वाटत आहे ना? चला माझ्यासोबत. आम्ही कुठे भी येणार नाही. यावं लागेल. ज्या हक्काने तुम्ही मला ह्या घरात आणलं, बायको म्हणून माझा स्वीकार केला, म्हणून यावं लागेल. तुमच्यासाठी काय पण म्हणत आला त्याची चाळ म्हणून यावं लागेल. संग्राम मला माहिती आहे आत्ता ह्या क्षणाला माझा त्रास बघून तुम्हाला त्रास होतो हे मला माहिती. पण तुम्हाला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत. आणि जे काही घडलं ते या घराच्या चौकटीत घडलं. माझं झगडणं असो किंवा माझ्या विरोधात तुमचा निर्णय देणं असो, संग्राम मी आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन चालले जिथे तुमच्यावर कुठलीच जबाबदारी नसेल. जिथे फक्त तुम्ही माझे असाल आणि मी तुमची. अशा एका शक्तीसमोर जिच्यापासून कुठलेच साक्ष पुरावे लपून नाही, जिथे न्याय फक्त दोनच गोष्टींवर होतो, विश्वास आणि श्रद्धा, फक्त तिथेच मी स्वतःला सिद्ध करू शकते. आणि मला खात्री आहे क्षणभर पुरतं का होईना, जर माझ्यावर तुम्ही खरं प्रेम केलं असेल तर आत्ता तुम्ही माझ्यासोबत याल. संग्राम, याहून मोठा परीक्षेचा क्षण माझ्या आयुष्यात कधीच नाही आला. माझा एक देव गाभाऱ्यात बसलाय ज्याच्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. आणि माझा एक देव माझ्या समोर उभा आहे ज्याच्यावर मी जीवा पाड विश्वास ठेवलाय, स्वतःच आयुष्य झोकून दिले.
पण आता एकाला साक्षी ठेवून स्वतःला खरं ठरवण्याची वेळ आज माझ्यावर आली आहे. संग्राम, एका स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं असतं तिच्या नवऱ्याचा तिच्यावरचा विश्वास, त्यांचं प्रेम. पण एका खूप मोठ्या गैरसमजामुळे मी तो गमावून बसले. मी निर्दोष हे सिद्ध करण्यासाठी मी पुरावा आणला होता, पण तोही ह्या लोकांनी खोटा ठरवला. पण संग्राम, याला कुठल्याच साक्षी पुराव्याची गरज लागत नाही, तो सगळं नीट पाहत असतो. संग्राम, मी ह्या देवाची शपथ घेऊन सांगते, मी खरंच काही केलेलं नाहीये. संग्राम, तुमच्यावर भरोसा होता म्हणून मी माझं सगळं सर्वस्व मागे टाकून तुमच्याशी लग्न केले. घरचे सगळे माझ्या विरोधात होते, पण तुमची साथ होती म्हणून मी सगळ्या संकटांना सामोरी गेले. जर आता तुमचीच साथ नसेल तर मी नाही जगू शकत. संपवून टाका सगळं, मारून टाका मला, मारून टाका. अजून भी आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला ना, तेव्हा मस्ती माफ नाही करायचा. आम्हाला खात्री होती की तुम्ही आमच्याशी खोट नाही बोलणार, पण थोड्या वेळासाठी का होईना, आम्ही मनाचं सोडून डोचक्याचं ऐकलं. माफ करा मस्ती. तुम्ही नाही तर आमचं आयुष्य बी अपुरच आहे, तुमच्या बगैर आम्ही बी काय नाही. माफ करा मस्ती. हृदयात गुंजते तू आणि तुझे तराणे, भरते तरंग सारे तू रंग नव्याने, श्वासांची स्पंदने तू ध्यास या जीवाचा, तू ध्यास या जीवाचा. शोधू कुठे मला मी असते सहंतरी तू, हळुवार जीवनाला प्रीतीला पंख दे तू, प्रीत सुगंध तू तू श्रावण रंजन पाणी, शब्द सूर गीत गाणी तू माझी कहाणी. गिरजा देवी, तुम्ही डॉक्टरकडे जात आहे सा, एकलं जाऊ नका. आऊसाहेब भाऊ, फक्त सोनोग्राफी करायची आज, तसं काही काळजी करण्यासारखं नाहीये. ते समजा ठीक आहे, पर एकल्या जाऊ नका, सम्राट रावासनी बरोबर घेऊन जावा. येतो की आम्ही, चला. तुम्ही काय करणार आहात डॉक्टरांकडे येऊन, त्यापेक्षा पक्षाच्या ऑफिसात जा तुम्ही. अहो आम्हाला नाही जावं असं वाटत होती, ते लय कटकट असते बघा. अहो घरात काय कमी कटकटी आहेत का, चौताला एवढं वाघ म्हणवता आणि कटकटीला घाबरताय. गिरिजा देवी म्हणतात ते बरोबर आहे, तुम्ही पक्षाच्या ऑफिस मध्ये जाऊन बसा, जावा. अहो पण आऊ साहेब, जावा म्हणतीये ना. ठीक आहे. आऊ साहेब, बरं झालं तुम्ही त्यांना पक्षाच्या ऑफिसात पाठवलं. ते खरं सांगू का, यांना ना घरात सगळे अडदण भिंडोक म्हणतात ना, मला नाही आवडत. ते समजत ठीक आहे कारभारीन बाई,
आता तुम्ही एकलं कसं जाणार? असं करतो आम्ही येतो तुमच्या बरोबर. नाही नको कशाला, हो फार काळजी करण्यासारखं नाहीये, मी जाते ना एकटी. मी कुठं कडबडली काय माहिती, ती संग्राम भाऊजींना घेऊन बाहेर गेली. औसर मला ना संग्रामरावांची काळजी वाटते, असं वाटतं ही देवयानी कधीतरी घात करेल त्यांचा. नाही म्हणजे आता संग्रामराव सुद्धा तिच्या विरोधात आहेत. रागाच्या भरात तिनं काही जाऊ दे म्हणा, आपण कशाला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही का. बर निघते हा. संग्राम इथे का थांबलो आपण? जरा हॉस्पिटलला जाऊन येतो, काम आहे. कशाला? हो ते रक्तदान शिबिर ठेवले ना पक्षातर्फे, तर जरा बघून येतो कसं चाललंय का. हा 5 मिनिट बसा आलो. माझी सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट आहे. तुमचं नाव काय? गिरीजा. बसा. डॉक्टर. यस. डॉक्टर सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट होती माझी. हे कोण? हे बाळाचे वडील, माझे मिस्टर. ठीक आहे, तुम्ही या माझ्या बरोबर. तुम्ही आत या आणि तुम्ही बाहेरच थांबा. माफ करा मस्ती. माफ करा, लक्ष नव्हतं. हा कसं काय टपकला इथे? गिरीजाच्या भागावर तर नाही ना? याने एकत्र तर पाहिलं नसेल ना आम्हाला. काय मग शिबिर कसं चालू आहे? संग्रामराव आपण जेवढी अपेक्षा ठेवली होती तेवढा प्रतिसाद नाही मिळाला. का? पक्षाची माणसं येऊन नाही गेलीत का? 100-150 लोकांची यादी केली होती की आम्ही. सॉरी टू से संग्रामराव, तसं फारसं कोणी आलेलं नाही. चमारी संदेश सुकायचे. पण तुम्ही काळजी करू नका, आता तासाभरात अर्धा कोल्हापूर येऊन जाते का ना बघा, सबूत देतोय. तसं झालं तर बरंच होईल. बरं तुम्ही जिकडे शिबिर चालू आहे त्या वाड्यात जाऊन आलात का? हो नाही, हो सर इकडे चालू आहे आम्ही. चला चक्कर मारून येऊ. नगर का अचानक? अहो निदान चहा कॉफी तरी घेऊन जा. अहो जरा घाईत आहे, सांच्याला चक्कर मारून जातो आम्ही. हा गेला. वेळ आहेस का तू? हळू
संग्रामाला इथे. संग्राम आणि इथे तू आतमध्ये गेली होतीस ना मगाशी, तेव्हा नेमका इथे येऊन टपकला तो. आतमध्ये वाकून बघत होता तुझ्याकडे. अरे बापरे, मला आत बसलेला बघितलं तर नसेल ना त्याने? आपल्या दोघांबद्दल कळलं तर नसेल ना त्याला काही? माहित नाही, शिकाऱ्यासारखा वास काढत चालला होता. मगाशी रिसेप्शनला तू माझी ओळख बाळाचा बाप म्हणून करून दिलीस ते ऐकलं तर नसेल ना त्याने? अरे देवा,